अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे। सर्वांना शुभ शनिवार। शनिवारचा दिवस आपण मारुती रायांना समर्पित करतो। अगदी लहान असल्यापासून आपण दर शनिवारी मारुतीला जाणे असो किंवा मारुतीचं स्तोत्र मंत्र रोजच्या रोज आपण पठन करतच असतो, कारण मारुती राया हे असे दैवत आहेत जे आपले भूत प्रेत पिशाचे बाधा सर्वांपासून आपण निवारण करतात। आणि हनुमान कवच वाचल्याने आपल्या भोवती त्यांचे कवच निर्माण होतं आणि आपल्याला सर्व दुष्ट शक्तींपासून ते लांब ठेवतं। तर अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आपण मारुती रायांचे फोटो पाहतो, जसं की ते उभे आहेत आणि त्यांच्या हातात गदा आहे, त्याचबरोबर पर्वत घेऊन जात असणारे मारुती, त्याच पंचमुखी हनुमानांचा फोटो पण आपण बघितला असेल। तर पंचमुखी अवतार हा मारुती रायांनी कधी धारण केला होता, कशासाठी धारण केला होता आणि त्याचे महत्व काय आहे, प्रत्येक मुखाचं एक एक महत्व आहे आपल्या जीवनामध्ये। आपण भरपूरशा ठिकाणी बघतो घरांमध्ये, जास्त करून दक्षिणमुखी जर घर असेल तर तिकडे तो फोटो लावला जातो, किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी दुकानामध्ये पंचमुखी हनुमानाचा फोटो लावला जातो। तर त्याची आज आपण माहिती घेणार आहोत। राम सेतू पार करून लंकेत प्रवेश केल्यावर सुरू झालेल्या प्रभू श्रीराम आणि रावणामधील युद्ध तेव्हा अंतिम टप्प्यात आलं होतं। रावणाचे बरेच बलाढ्य राक्षस सैनिक त्या युद्धभूमीमध्ये धारातीर्थी पडले होते। तेव्हा रावणाने पाताळात राहणाऱ्या आपल्या मायावी भावाची म्हणजेच अहिरावणाची मदत घेण्याचे ठरवले। अहिरावण हा तंत्रमंत्र आणि काळ्या विद्येमध्ये माहिर होता। एके रात्री प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या कुटीमध्ये झोपले असताना अहिरावण तिकडे येऊन पोहोचला। त्याने आपल्या मायावी शक्तीने प्रभू श्रीरामांच्या सैन्यामधील सर्वांना निद्रा अवस्थेत पोहोचवले आणि मग त्या संधीचा फायदा घेत अहिरावणाने प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाचे अपहरण करून तो त्यांना पाताळ लोकात घेऊन आला। इकडे काही वेळाने त्या मायावी शक्तीचा प्रभाव कमी होताच सर्व लोक जागे झाले। तेव्हा विभीषणाने हे सर्व अहिरावणाचे क्रूर कर्म असल्याचे ओळखलं। विभीषणाने तेव्हा ही सर्व हकीकत हनुमानजींना सांगितली आणि आपल्या प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला वाचवण्यासाठी पाताळ लोकात जाण्यास सांगितले। तेव्हा क्षणाचाही विलंब न करता हनुमानजींनी पाताळ लोक गाठले। तेव्हा त्या पाताळ लोकाच्या प्रवेशद्वारावर हनुमानजींची भेट मकर ध्वजाशी झाली। हा मकर ध्वज तेव्हा त्या प्रवेशद्वाराचे रक्षण करत होता। खर तर हा मकर ध्वज हनुमानजींचाच पुत्र होता, ज्याची उत्पत्ती ही हनुमानजींच्या घामाच्या थेंबापासून झाली होती। खर तर लंकेचं दहन करून जेव्हा हनुमानजी परत प्रभू श्रीरामांकडे परतत होते तेव्हा वाटेत आपल्या शेपटीची आग विझवण्यासाठी त्यांनी आपली शेपूट समुद्राच्या पाण्यामध्ये बुडवली। तेव्हाच त्यांच्या शरीरावरील घामाचा एक थेंब त्या समुद्रात पडला। त्या समुद्रातील एका माशाने तो थेंब ग्रहण केला आणि त्यातूनच त्या माशाच्या पोटी मकर ध्वजाचा जन्म झालेला, ज्याला अहिरावणाने पाताळ लोकाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करण्याचं काम सोपवलं होतं। मकर ध्वजाने जेव्हा ही कथा हनुमानजींना ऐकवली तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता, पण तेव्हा पाताळ लोकामध्ये प्रवेश करून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमानजींना त्यांचा पुत्र मकर ध्वजाशी युद्ध करावे लागले। त्या युद्धात हनुमानजींनी मकर ध्वजाचा पराभव केला आणि पाताळ लोकामध्ये प्रवेश केला। पाताळ लोकामध्ये प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाचा शोध घेत हनुमानजी अहिरावणाच्या ठिकाणी येऊन पोहोचले। त्या जागेवर 5 दिवे लावण्यात आले होते। तेव्हा अहिरावणाला मारण्याचा एकच उपाय होता आणि तो म्हणजे एकाच वेळी त्या 5ही दिव्यांना विझवणे। तेव्हाच हनुमानजींनी आपला पंचमुखी अवतार धारण केला। उत्तर दिशेला वराहमुख, दक्षिण दिशेला नरसिंहमुख, पश्चिमेला गरुडमुख, पूर्वेला हनुमानमुख आणि आकाशाच्या दिशेने हयग्रीवमुख असे रूप धारण करून हनुमानजींनी एकाच वेळी ते 5ही दिवे विझवले आणि अहिरावणाचा वध केला। तेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला परत घेऊन येताना हनुमानजींनी आपला पुत्र मकर ध्वजाला
पाताळ लोकाचं राजा बनवलं आणि योग्य मार्गाने राज्य चालवण्याचे उपदेश सुद्धा दिले. अशा प्रकारे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला अहिरावणाच्या तावडीतून वाचवण्यासाठी हनुमानजींनी पंचमुखी अवतार धारण केलेला. आपण आपल्या घरी, दुकानात किंवा ऑफिसमध्ये पंचमुखी हनुमानाची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवतो. त्या पंचमुखी अवतारातील पाचही मुखांचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. जसे की पूर्वेला असणारे हनुमान मुख, हे मुख आपल्या शत्रूंवर विजय मिळवून देते. पश्चिमेला असणारे गरुड मुख, हे मुख आपल्या जीवनातील अडचणी आणि संकटांचा नाश करते. उत्तरेला असणारे वराह मुख, हे मुख आपल्याला मोठे आयुष्य, प्रसिद्धी आणि शक्ती प्रदान करते. दक्षिणेला असणारे नरसिंह मुख, हे मुख भीती, तणाव, समस्यांचे निवारण करते. आकाशाच्या दिशेला असणारे हयग्रीव म्हणजेच अश्वमुख, हे मुख आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. तर अशा तऱ्हेने पंचमुखी मारुती रायांचा एक फोटो आपल्या घरी अवश्य लावावा, याने आपल्या घरातच सुख शांती समृद्धी नांदणार आहे. सर्व दिशांतून आपल्याकडे सुख शांती समृद्धी येणार आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय हनुमान.